आज आपण एकदम सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने गोल गोल बुंदी कशी पाडायची ते बघणार आहोत आणि त्यापासून एकदम रसरशीत असे बुंदीचे लाडू बनवणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे बुंदीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बेसनाचं पीठ लागणार आहे हे पीठ मी चाळूनच घेतलेलं होतं दोन वाटे मी इथे पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वाटीचं माप घेऊ शकता मी ते थोडी मोठी वाटी घेतलेली आहे आणि आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला जर आपण जास्त पाणी टाकलं तर ते मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते मग त्याच्यामुळे थोडंसं आपण बेतानेच पाणी टाकायचं सुरुवातीपासून आणि असं घट्टसर आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता याची हे पीठ मी जेव्हा वरतून सोडते ना तेव्हा याचे असे एकसंदी तार दिसते तशी आपली दिसली पाहिजे असं ते पीठ तुटलं नाही पाहिजे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे घाण्याचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जर वेगवेगळ्या कलरची बुंदी करायची असेल तर आपण इतके बाऊल घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे कारण कलरफुल जर बुंदी असेल तर त्याचा लाडू खूप छान दिसतो आणि ते खायलासुद्धा खूप छान वाटतं तर आता ते इथे मी तीन बाउल घेतले आहेत तर त्याच्यामध्ये एकामध्ये मी लाल कलर टाकला आहे दुसऱ्यामध्ये हिरवा रंग टाकला आहे आणि तिसऱ्यामध्ये मी पिवळा रंग टाकलेला आहे आणि आता हे रंग छानपैकी आता पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत कलर टाकणं तर ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर रंग नसतील तर तुम्ही साधी बुंदीसुद्धा करू शकता त्याचासुद्धा लाडू खूप छान दिसतो माझ्याकडे ते कलर होते म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे आता तिन्ही कलर छानपैकी मिक्स करून झालेले आहेत आणि पिठाची तारसुद्धा एकदम छान अशी येते आता इथे गॅसवरती मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला एक पातेलं ठेवलेलं आहे आता पण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे दोन वाटी पिठाला आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन वाटी साखरेला दोन वाटी पाणी म्हणजे तुम्ही जितकी साखर घ्याल तितकंच तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला छानपैकी याचा पाक बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे थोडा वेळ सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर बुडायला अजिबात चिटकत नाही आता इथे पाक बनतोय तोपर्यंत तो आपण बुंदी बनवायला घेऊयात तुमच्याकडे जर अशी एखादी स्टीलची चाळणी असेल तर त्याचासुद्धा वापर करून तुम्ही छानपैकी बुंदी बनवू शकता तर सर्वात आधी काय करायचं आहे मी आता इथे वाटीने बेसनाचा पीठ घेतलेला आहे आधी आपल्याला चेक करून बघायचं आहे की तेल आपलं तापलं आहे की नाही तेल चांगलं तापलेलं आहे तर आता हीच चाळणी जी आहे ती अशी तेलावरती धरायची आहे आणि वाटीने असं पीठ टाकायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता खाली किती मस्त दाणेदार अशी बुंदी पडायला लागली आहे फक्त एक गोष्ट न लक्षात ठेवायची की चाळणी जी आहे ती तेलाच्या जवळ नाही नाही की अगदी वरती धरायची आहे आणि तेलसुद्धा हातावरती उडता कामा नाही त्याची काळजी घ्यायची आपण आणि असं वाटे मी गोल फिरवते एकदम मस्त अशी बुंदी पडती आता खूपच सुंदर अशी झालेली आहे म्हणजे तुमच्याकडं बुंदीचं झाऱ्या जरी नसेल तरी तुम्ही चाळणीतून सुद्धा अशी छानपैकी मोतीदार अशी बुंदी पाडू शकता खूपच सुंदर आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छानपैकी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याचा थोडंसं कलर चेंज झाला आहे आता ही आपल्याला बुंदी काढून घ्यायची आहे जास्त बारीक गॅसवरती बुंदी तळत बसायची नाही आहे नाहीतर ती तेल जास्त पिते आणि हे तेल व्यवस्थित निथरून आपल्याला बुंदी मिडियम फ्लेमवरची लगेच काढून घ्यायची आहे एकदम छान अशी बुंदी झालेली आहे आपली आता जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही आपल्या रोजचा झाऱ्या सुद्धा बुंदी पाडू शकता तर आता मी ते झाऱ्या घेतलेलं आहे आणि आता हिरव्या रंगाची आपण बुंदी पाडून घेणार आहोत तर झाऱ्यामध्ये पळीने मी थोडं थोडं पीठ टाकलेलं आहे आणि त्यांनी छानपैकी अशी बुंदी पाडून घेते आहे म्हणजे झाऱ्यामुळं काय होतं आपल्या हातावरती तेलसुद्धा उडत नाही बुंदी जर चपटी व्हायला लागली तर तुमचं पीठ पातळ आहे असं समजायचं आणि त्याच्यामध्ये कोरडं बेसनाचं पीठ ॲड करायचं आणि पुन्हा एकदा छानपैकी कालून घ्यायचं आणि मग तुम्ही बुंदी पाडून घ्यायची किंवा जर जाऱ्यामधून जर असं पीठ गळतच नसेल तर हे आपले पीठ घट्ट झालं आहे असं समजायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आता हीसुद्धा बुंदी माझी छानपैकी तळून झालेली आहे फक्त ही बुंदीला जास्त करपू द्यायचं नाही आहे म्हणजे जास्त वेळ आपण तळून घेतलं ना तर ती अशी कडक बनते आणि नंतर ती पाकात छान मुरली जात नाही पण थोडीशी मवसरच अशी बुंदी आपल्याला ठेवायची आहे आता ही सुद्धा बुंदी झालेली आहे आता मी लाल रंगाची बुंदी बनवून घेते आहे तर सुद्धा आता छानपैकी आपल्याला मस्त अशी तळून घ्यायचं आहे बुंदी बनवताना एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची की आपण प्रत्येक वेळी जो आता झऱ्या वापरणार आहे असे बुंदी पाडण्यासाठी तो प्रत्येक वेळीच आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या खाली जे पीठ लागलेलं असतं तर ते आपल्याला छानपैकी पुसून घ्यायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही धुतला किंवा पुसला तरीसुद्धा चालू शकतो असं प्रत्येक वेळी पुसल्यामुळे काय होतं बुंदी एकदम छान दाणेदार अशी पडते आता फायनली आपली सर्व बुंदी तळून झालेली आहे आता आपला पाकसुद्धा तिकडे तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याची चाचणी घ्यायची आहे म्हणजे हा पाक आता व्यवस्थित झाला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला आता थोडस आपल्याला हा पाक असं दोन बोटांमध्ये घेऊन बघायचा आहे या पाकाची तार येते की नाही हे आपल्याला आता बघायचंय आता इथे बघू शकता तार अजून आलेली नाही आहे म्हणजे हा पाक अजून आपला चांगला झालेला नाही आहे आता अजून एक पाच मिनटं आपल्याला हा पाक अजून छानपैकी शिजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा बघायचं आहे याची तार अशी व्यवस्थित येते की नाही कारण चाचणी जर चांगली झाली असेल तर आपले लाडू हे मस्त होतात आता अजून चार पाच मिनटांनी आपण बघूयात ह्याचा पाक झालाय का आता इथे बघू शकता याची तार अशी व्यवस्थितपणे निघती आहे आता अजून दोन मिनटं हे आता गॅसवरती असंच आपल्याला थोडं उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेली जी बुंदी आहे ती बुं सर्व बुंदी या पातेल्यामध्ये थोडी थोडी टाकून घ्यायची आहे आता गॅस सध्या चालूच आहे आणि आता चालू गॅसमध्येच आपल्याला हे सर्व करायचं आहे ही सर्व बुंदी मी ह्या पाकामध्ये आता टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही सर्व बुंदी आता आपल्याला पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण गरमच असते त्याच्यामुळे काळजीपूर आपल्याला हे करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर इलायची पावडर टाकून घ्यायची आहे कोणत्याही पदार्थाच्या शेवटी जर इलायची पावडर टाकली तर इलायचीचा स्वाद त्याच्यामध्ये त्याचा सुगंधसुद्धा त्या पदार्थामध्ये टिकून राहतो म्हणून सर्वात शेवटी टाकायची असते आता हे मिश्रण थोडंसं हलवून घेऊयात आणि एक तासाभरासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता एक सव्वा तास होऊन गेलेलं आहे आता हे मिश्रण आपण बघूयात एकदम घट्टसर असं झालेलं आहे पण काळजीचं काही कारण नाही आता आपण जसं आता हे असं चमच्याने हे करू तसं ते आता व्यवस्थितपणे सुटत जाईल एकदम मोकळं असं आता ही बुंदी झालेली आहे पाक पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे हे मिश्रण अजून कोमटच आहे आणि कोमट असतानाच आता आपल्याला हे असं हे मी सर्व एकजीव करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत मी ते काजू बदामचे बारीक असे तुकडे करून घेतले ते टाकलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये मणुगेसुद्धा टाकू शकता आता हे पुन्हा एकदा छान मी एकजीव करून घेते आणि आता आपण लाडू बांधायला घेऊयात जर आपल्याला हे मिश्रण जर हाताला गरम जर वाटत असेल तर असं वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन पाण्याचा हात लावायचा आणि हे लाडू छानपैकी असे वळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे लाडू आता लगेच जा बांधले जातात म्हणजे जा मिश्रण कोमट जरी असलं तरी काही हरकत नाही लाडू छानपैकी बांधले जातात एकदम मस्त असं आपला लाडू तयार झालेला आहे अशी जरी तुम्ही सुट्टी बुंदी जरी ठेवली ती जरी खाली तरी खूप छान वाटते खायला आणि लाडू जरी बांधला तरी तेसुद्धा खूप छान वाटतं शक्यतो असे छोटे छोटेच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे काय होतं एका वेळेस जर एकाला लाडू खायचा म्हणला तर छोटा खायला बरा पडतो मोठा असेल तर तो अर्धाच खाल्ला जातो त्याच्यामुळे छोटे छोटेच लाडू बांधून घ्यायचे आहेत आता इथे मी अजून एक लाडू बांधून दाखवते आहे आपल्याला सुरुवातीला वाटेल की ही बुंदी एकदम मोकळी झाली आहे पण पाकामातली ती बुंदी असल्यामुळे त्याचा लाडू लगेच असा छानपैकी वळला जातो थोडंसं आपल्याला प्रेस करावं लागतं एकदम छान असा मस्त लाडू बांधला जातो हे बघू शकता तुम्ही खूपच मस्त असा आणि कलर टाकल्यामुळे हा लाडू खूपच मस्त असा आहे पूर्वी लग्नांमध्ये असेच बुंदीचे लाडू असायचे त्याच्यामुळे आम्ही लहानपणी जेव्हा गावी जायचो त्यावेळेस लग्नामध्ये असे लाडू खायला मिळायचे किंवा अशी सुट्टी बुंदी खायला मिळायची खूप छान वाटायचं त्यावेळेस अशी मस्तपैकी बुंदी खायला आणि तशीच बुंदी आता मी आज घरच्या घरी बनवलेली आहे तर आता इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीचे बुंदीचे लाडू या दिवाळीला नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा तर हा लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते इतका सॉफ्ट असा बनलेला आहे आणि खायलासुद्धा एकदम मौसूत असा लाडू आहे असे दाणे अजिबात अशी कडक वगैरे अजिबात लागत नाही ही बुंदी एकदम मौसूत अशी बुंदी लागते लाडूसुद्धा लगेच सहज तुटला जातो तर या पद्धतीने तुम्ही बुंदीचे लाडू बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा